नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी स्वप्नील मोटे, किसान ॲग्रोटेक या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलो आहोत सावळे शहर तालुका मोल जिल्हा सोलापूर समाधान लांडगे यांच्या मुक्त संचार गोठ्यावरती. तर चला पाहूया. माझे नाव समाधान नारायण लांडगे, गाव सावळेश्वर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. 4-5 वर्ष झालं. सध्या तुझाला काय रेट चालू? 28-30 रुपये रेट बसणार. किती आहे तुमच्याकडे टोटल गाई? माझ्या 16 आहेत. किती गाई दूध देतात? आत्ता चालूला माझ्या गाई 12 गाई दूध देतात आणि 4 सोडलेले. त्याच वर्षी घेतले का सगळ्या गाई? 5-6 वर्षापासून घेतोय. जर समजा विकायचे म्हणलं तर एखादी विकतो, खराब असेल तर गाय विकून दुसरी त्या ठिकाणी दुसरी घेतो. टोटल तुमची गुंतवणूक किती आहे याच्यामध्ये? सरासरी 1-10 लाखापर्यंत असेल. त्यात चांगली बसल असं कोणतं खाद्य म्हणजे सांगाल का शेतकऱ्यांसाठी? तसं तर सहसा काय मी वापरलेलं नाही, पण मागं एकदा वापरलेलं होतं मिनरल म्हणून काहीतरी आहे वापरलं होतं ते. आत्ता चालूला काही नाही वापरत. आता सध्या खाद्य कोणतं? आत्ता सध्याला वापरतोय आपले चुरा पेंड, खापरी पेंड आणि सुग्रास, भरडा, मका भरडा आणि बार्ली म्हणून. चाऱ्यामध्ये काय काय देतो? चाऱ्यामध्ये काय कडवळ देतोय, परत आपलं ऊस आहे, मकवण आहे, घास आहे. संकल्पना तुमच्या डोक्यात कसं काय म्हणजे कुठलं तुम्ही बघितलं होतं का? मी एक ठिकाणी बघितलं होतं आणि मला चांगलं वाटलं होतं त्यामुळे केलं. आणि जनावरांसाठी चांगलं आहे ते. त्याच्यामध्ये कोंबडे किती आहेत? कोंबड्या 10-12 कोंबड्या आहेत. जेणेकरून मग गोचिड वगैरे? हां, गोचिड वगैरे होत नाही. आता खाद्य गायींचा चारा महिन्यासाठी तुम्हाला टोटल किती खर्च येतो? तरी सरासरी मग जाते 40-50 हजारपर्यंत जातो. खर्च जाऊन तुम्हाला निव्वळ नफा महिन्यासाठी किती मिळतो? 60-1 हजार रुपये. हा, आता सध्या किती लिटर दूध जातो? आत्ता सध्या 2 टायमाचं मिळून जाते माझं, 170, 160, 170, 180 पर्यंत जाते. सारा सध्या विकतच घेता का तुम्ही? हां, घरचा काय आहे थोडा विकत पण घेतो. रोजचं दूध तुमचं किती 1000 रुपये जातो? सरासरी 4.5-5 हजार रुपये दूध जातं माझं. त्याच्यातून खर्च किती येतो? खर्च वजा केलं तर 1-1.5 हजार रुपये खर्च धरून चालायचं. आता सध्या पाऊस काळ नसल्यामुळे खर्च वाढतोय थोडा, चारा विकत घ्यावा लागतो. 1-2 हजार रुपये राहतात मला शिल्लक. एका गाईला तुम्ही दिवसाला किती किलो चारा देता? 18-20 किलो, जास्तीत जास्त शेवट 20 किलो देतो दिवसात. सकाळी 1 ट्रे आणि संध्याकाळी 1 ट्रे असं चारा देतो. 20 किलो चारा तुम्ही एका गाईला? हां देतो. शेणखताला काय भाव आहे सध्या तुमच्याकडे? शेणखताला आहे 3-3.5 हजारपर्यंत रेंज आहे. तुम्ही विकता का घरचे? आत्ता चालूपर्यंत तर काय मी विकलेलं नाही खत, शेतामध्ये टाकलेलं आहे. आता इथून पुढे विकणार. दिवसातून तुम्ही गायांसाठी किती वेळ देता, म्हणजे सकाळी किती आणि संध्याकाळी किती? सकाळी एक सरासरी मी 1 सकाळी 3 तास देतो आणि संध्याकाळी 1 3 तास. दिवसभर तर माझ्या गाई मुक्त गोठ्यामध्ये मोकळे असतात. 16 गायांचं 3-3 तासामध्ये होते. हां, आम्ही दोघं भाऊ भाऊ करतो ना. होतं गो, तुम्ही जे मुक्त गोठा केला आहे त्याचा फायदा काय नाही म्हणजे शेतकरी बांधवांना काय सांगाल तुम्ही? आपला जो वेळ जाणार आहे जनावर बंदिस्त ठेवून बांधून इथं, तो वेळ जाणार नाही. शेण काढणं, त्यांना पाणी पाजण्यात, सोळबांध करण्यात जो वेळ जास्त जातोय तो जाणार नाही. आणि दुसरी गोष्ट, त्याच्या पलीकडे दुसरी गोष्ट, जनावरां जसं पाहिजे तसं मुक्त आणि मुक्त मोकळं, त्यांना ज्यावेळेस बसा वाटतो त्यावेळेस बसतील, ज्यावेळेस फिरा वाटतील त्यावेळेस फिरतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बांधून ठेवणं, बांधून ठेवल्यानंतर आपण पाणी पाजण्यासाठी त्यांना ज्यावेळेस तहान लागते त्यावेळेस आपण जागेवर नसतो, पाणी पाजत नसतो. त्यात एक असं होतं की मुक्त गोठ्यात सोडल्यानंतर त्यांना ज्यावेळेस तहान लागेल त्यावेळेस पाणी पिऊ शकतात.
आणि दुसरं गोष्ट आजारी पडणार आहेत. माझं एक म्हणणं असं आहे की सर्व शेतकऱ्यांनी असं करावं, मुक्त गोठा करावा. मुक्त गोठ्यापासून होणारा जे आपला खर्च आहे, मेडिकल खर्च आहे, तो होणार नाही. माझ्यापाशी आता सरासरी एक 10 गाई असेल की जुन्या माझ्या, त्यांना दवाखानाच नाही कसलाच, आजारीच नाहीत. शेतकरी बांधवांना तुम्ही गाई करण्यासाठी काय सांगाल, म्हणजे फायदेशीर ठरतात का नाही? गाई हे फायदेशीर आहेतच, पण त्याच्यासाठी घरचा चारा पाहिजे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःच कष्ट पाहिजे, स्वतः झटलं पाहिजे तर परवडते. दुसऱ्याच्या एखादा नोकर ठेवून जर करायचं म्हणलं तर ते चालत नाही, स्वतः केलं तर परवडते, भरपूर परवडते.